उद्या त्याला काय होईल आता त्याच्यावर अवलंबून, की अगोदर बघणं खूप गरजेचं आहे. लोकांनी गावागावात जाऊन अहवाल काय कोणाचं मत मांडलं आहे, कोण नाही म्हणलेत, कोण हो म्हणलेत, कोण काय म्हणलेत, हे आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे. कारण दादा हे राजकारण आहे, हे काय समाजकारण नाही की धोंगडपणानं निर्णय घेतला आणि आपल्या हातानं आपण समाजाची वाताहत केली, समाज फसवला, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला त्या दिवशी मान्य नव्हतं राजकारण, काहीच नव्हतं. समाजाचं इच्छा आहे तर मग आपण मार्गदर्शन करा म्हणते तर त्याच भूमिकेतून केलं पाहिजे. समाज मातीत मिसळल असे आपण त्यांना मार्गदर्शन करणं हे योग्य नाही. आपण आता उद्या त्याला ते अहवाल बघितल्याच्यानंतर सगळं त्याच्यावरती दिवसभर चर्चा राहणार आहे. दिवसभर सकाळी मला वाटतं 7-8 वाजल्यापासून ते सुरू होईल. आता तर 4-5 दरम्यान आपण शेवटी सार त्याचा काढू आणि फायनल निर्णय 4-5 वाजता आपण समाजाला आणि मीडियाच्या बांधवांना सुद्धा देऊ, प्रेस घेऊ. संभाजीनगर बोललं जात आहे की म्हणजे आता स्वयंघोषित उमेदवार काहीच्या म्हणजे पोस्टर पडत आहेत की आता मी पाटलांचा उमेदवार आहे, मी पाटलांना भेटून आलो आहे, किंवा त्यांनी स्वयंघोषितच मी खासदार अशा बरेच पोस्टर पडले आहेत, त्याच्या संदर्भात काय बोलाल तुम्ही? नाही, आपण आणखीन कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, कुठलाच उमेदवार डिक्लेअर केला नाही. पण असते आता पोराची भावना असते, शेवटी मराठी म्हणल्यावर मराठ्यांच्या रक्तात राजकारण असे ते गप्पा गप्पा की ते तुम्ही तर लेडीज असं सांगितलंय. इथं बैठक 24 तारखेला संपली, 15 किलोमीटर का काय गेले काही की मोबाईलवरच बनवून टाकेल मी खासदार म्हणून, म्हणजे ते आता चालू असतं आहे. ते भावना आहे, चीड आहे समाजाच्या मनात, सरकारनं फसवलं आहे, जाणून बुजून मराठा अडचणीत आणला आहे, त्यामुळं मराठा पेटून उठलेला आहे. पण मी काम करत असताना मी भावनेच्या आरी जाऊ नये. भावनेत कुठलाही निर्णय घेऊन समाजाची फसवणूक किंवा समाज फसला असं मी कधीच करू नये. त्याच्यावरती सगळा सारासार विचार करून आपण निर्णय घ्यावा आणि तो परिपूर्ण निर्णय असला पाहिजे. त्याच्यासाठी परिपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल आणि राजकारणात पाऊल टाकायचंच असेल तर गावागावातून अहवाल आलेला तुम्हाला बघूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. मायबाप समाजाचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं आणि माझं म्हणणं आपल्या दोघांच्या मताला किंमत नाही. समाजाच्या करोडोंचं मत काय त्याच्यावरती मराठा जिंकणार आहे, कारण आपल्याला किमान पाडणारं तरी बनणं गरजेचं आहे. पटेल, संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्याविषयी एकमत न झाल्यामुळं वाद झाला आहे. झाला असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणलं, एक तर मी ते बघितलं बी नाही, काय घडलं आहे माहीत नाही, कशामुळं घडलं आहे, वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का, जे काय असेल ते असेल आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ, जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू. पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच, मग कोणचाही असू द्या, छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच, त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही. त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल, व्यवस्थित होईल. पण कुटुंब मोठं आहे, मोठा समुदाय आहे, याच्यात भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार. कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्या मजाच नाही, नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही. त्या थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर. गावागावात बैठका चालू आहेत, वाद वाढू शकतो, त्याला तुम्ही काय आव्हान करणार समाजाला? एकदा डिक्लेअर झालं ना हो किंवा नाही सगळं बंद पडून जाईल. दगड बी दिला तरी मराठा समाज बनल हाच आता चलो. पाटील, असं आहे की आता म्हणजे उमेदवार तर जाहीर केला नाही मराठा समाजाने कुठला, तरी सुद्धा गावातून काही वर्गण्या सुद्धा जमा करायला सुरुवात झालेली, याच्या संदर्भात काय सांगाल? वर्गण्या फारगण्या नाही, हा अजिबात नाही, कोणी 1 रुपया जमा करायचा नाही कोणीच. त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाहीत. यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला 1 पैसा लागणार नाही, 1 रुपया मराठे तराला लागलेले. त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही, कोणी जर केले असले घेतले असले तर माघारी द्या आणि दिले असले तर माघारी मागा, मी मग जबाबदार नाही, मायापाशी बोंबलायचं नाही कोणी. हां, सगळा हिशोब क्लिअर करा, इथून मागचा बी दुकानं चालू सुरू करायचे नाही, इथं दुकानं बंद, मराठे मोठे करायचे, दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे, दुकान बंद अजिबात. जर का माझ्या ध्यानात आलं ना मी मीडियात वाजून टाकीन त्याचं. इथं रक्त जाळलं मराठ्यांनी माझ्या, हजारो केसेस घेतल्यात, गोरगरिबाचे लोक 300-300 रुपये रोजानं जातात आणि पैसे घालतात. तुम्हाला कमवायसाठी निवडणूक किंवा आंदोलन नाही आहे, ते बंद करायचं. 1 रुपयासुद्धा कोणी कोणाला द्यायचा नाही. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमात सांगतो, 1 रुपयासुद्धा कोणी मागायला ना 1 रुपया द्यायचा नाही. पैसे लागत नाहीत, कशाला पैसे पाहिजेत, पैसे लागत नाहीत, काय नाहीत काय नाहीत काय नाही. पाटील, आंदोलनात फूट पडण्यासाठी संबंधनगरचा वाद आहे का? नाही नाही, वाद झाला असेल का? नाही नाही, किरकोळ असतं हे बघा, काय असतं मोठा समुदाय म्हणल्याच्यानंतर थोडीफार कुरबुरी होत असतात. फूटपीट काय नाही, फूट कधीच पडू शकत नाही. आता तुम्हाला आजच्या घडीला सांगतो, 73% ते 70% मराठा एका बाजूला, आत्ता आजच्या घडीला, आत्ता महिला वृद्ध माणसं 40% तरुण,
पूर्ण एका बाजूला हे काय पण चालू असते काय असतं आता ऐका ना काय दाखल झाली तर संभाजीनगर असं सांगितलं गेलं की उमेदवारांनी काही पैसे देऊन फूट पाडण्याचा नाही सांगतो ना तुम्हाला मी काय असतं आता एवढी मोठी लाट म्हणल्यावर झोपेतही वाटतं एखादं बरं मी खासदार होतो काय कोणाला हे साहजिक आहे ही सत्यता एक आपण गावखेड्यातल्या माणसाची भावना जागृत करून बघू की वाटतं आणि नवीन पोर आहेत ते उबाडीत आहेत पण ज्यावेळेस त्यांना परिपक्व पुरी प्लॅनिंग प्रोग्राम दिला जाईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की जातच वाचवणं गरजेचं आहे डोक्यात राजकारण न ठेवता फक्त आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि ते होऊन जाईल काय एवढा मोठा विषय नाही तो ताबडतोब होऊन जाईल. पाटील आता जर बघितलं तर अनेक जण येऊन भेटत आहे तुम्हाला महाराष्ट्रातून काही जण म्हणत आहे की निवडणूक नको काही जण म्हणत आहे निवडणूक पाहिजे काही म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत त्या संदर्भात तुम्ही कसं सगळ्याच्या मताचा 100% यावेळेस आदर होणार नाही म्हणले म्हणून त्यांना डावललं जाणार आणि हा म्हणले म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार असं होणार नाही. सगळ्यांचा उद्या दिवसभर सगळा विचार करून 100% निर्णयाच्या मताकडं आपण जाणार आहे. फक्त एकच सांगतो मी राजकारणात असो अथवा नसो मराठ्यांच्या आरक्षणाला मराठ्यांना धक्का नाही म्हणजे नाही काही गरज नाही. राजकारणात गेलोत म्हणून आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलो म्हणून मिळणार नाही हे मराठ्यांना मी माझ्या सिद्ध करून दिलेलं आहे. राजकारण नसतानाही 70-75% मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळून दिलं आत्तापर्यंत मला काय देणं घेणं त्या राजकारण फितकारणाचं काय देणं घेणं पण आता समाजाची इच्छा आहे उद्या सगळा त्याच्यावरती पिक्चरच क्लिअर होणार पण समाजाची माती होईल असं पाऊल आपल्याकडून उचलला जाणार नाही कारण माझा गोरगरीब मराठा समाज इतका झुंजला आहे रात्रंदिवस रस्त्यावरती राजकारणापायी मी समाज संपू देणार नाही. आणि एक म्हणजे असा एक हे जात आहे की जनमत आहे की जर तुम्ही माणूस उभा जर केला तर कुणी म्हणतं राष्ट्रवादीचा फायदा होईल कुणी म्हणतं BJP फायदा होईल म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही एका पक्षाचं समजा काम करताय असं या संदर्भातही तुम्ही काय सांगा त्याचं धुतारच हाणलं पाहिजे लगेच ते मानणार जे एका पक्षाचं काम करतो हे मराठीचे का डोळे गेले का इथं मराठ्याचं काय आमचे बेजरीचा लिपळू पळू त्याचं काम मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये 4-5 वाजता सांगतो मग त्यांना कळत हे कोणाचं कोणाच्या गळ्यात साफ आहे असं म्हणायला अडचण नाही की पॉझिटिव्ह निर्णय उद्या होणार आहे तुमच्याकडून नाही काही होऊ शकतं मी हे बघा मी समाजासोबत हे म्हणल्याच्या नंतर भावनेच्या आरी जाऊन निर्णय मी नाही घेऊ शकत. उद्या सगळा अहवालावर खेळ आहे सगळा खेळ अहवालावर तुम्हाला काय काम सांगितलं आहे तुम्ही इथून जायचं 3-4 लाख लोक आले म्हणून मी भावनेच्या आरी जाऊन निर्णय घ्यायचा आणि तिकडं करोडो मायबाप राहिलेला त्यांना जरी विश्वासात नाही घेतले बदाबद पडते सगळे एक बी राहणार नाही डिपॉझिटात इशेत नाही मतदानसुद्धा मोजू नका म्हणते आपलं ही रिअल परिस्थिती मायबापाला विश्वासात गावात करोडो समाज आहे त्यांना जाऊन 3 प्रश्न विचारायला सांगितलेत मराठ्यांनी आपण राजकारणात जायचं का आपण एकच उमेदवार द्यायचा का आणि आपण निवडणुकीत उतरायचं का ह्या 3 विषयात